गणेशोत्सवाच्या प्रारंभी नदीत टाकलेले निर्माल्य आहे, त्याच्यामुळे फारसे जल प्रदूषण झालेले आहे रे. मला असं वाटते की लोकांनी निसर्ग स्नेही गणेश उत्सव साजरा करायला पाहिजे, ना की निसर्गाच्या विरोधात. त्यासाठी आपल्यालाच काहीतरी करावं. मित्रांसोबत चर्चा करूया आपण. चल आपण आपल्या मित्रांना कॉन्फरन्स कॉलवर घेऊ. हॅलो, हां गणेश, आपले सर्व मित्र सर्वजण कॉन्फरन्सवर आहे. ह्या इकडे नदीकडे एक मोठी समस्या निर्माण झालेली आहे, त्या समस्येचं निवारण आपल्याला करायचं आहे. तर तुम्ही सर्वजण नदीकडे येऊन जा. अरे आशिष, एवढं घेत का बरं बोलवलं मला. अरे हे बघ, अरे हे किती सारे अविघटनशील घटक टाकलेले आहे. पॉलिथिन, थर्माकॉल, वेगवेगळ्या प्रकारचे घटक टाकलेले आहे, त्यामुळे जल प्रदूषण वाढतच आहे. आणि ही जल प्रदूषणची जी समस्या आहे ती दिवसेंदिवस कमी होणार नाही, तर ते वाढणार. तर काही लोक पी ओ पीच्या मूर्त्या विसर्जन करताना दिसले आहेत, त्यामुळे मोठ्या प्रमाणात जल प्रदूषण होते. हो, तुझं अगदी बरोबर आहे. आपण काय करूया, पुढल्या वर्षी गणेशोत्सवच्या दरम्यान घरोघरी जाऊन मातीच्या मूर्ती बनवण्यास प्रेरणा देऊ, प्रबोधन देऊ, आणि शक्य झाल्यास तर आपणच मूर्ती बनवून विकूया. अरे तसेच आपण घरोघरी जाऊन मूर्तींच्या स्थापनेच्या दिवशी त्यांना डेकोरेशनसाठी कमी साहित्य स्वच्छ करण्यासाठी आपल्यालाच काहीतरी करावं लागेल. त्यासाठी आपण एक कंटेनर तयार करू. त्या कंटेनरच्या माध्यमातून आपण लोकांना त्यामध्ये निर्माल्य टाकण्यासाठी विनंती करूया. आणि आपल्या गावातील सर्व स्वच्छ नदी स्वच्छ. चला चला चला. काम टिकून राहील ते सजेशन.